आता शेवटच्या मराठ्यानं एवढंच सांगणार, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय चालली फुटून द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं, आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. असं आहे की पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे. राष्ट्र मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही. मी समाजात असत तर मराठ्यांनी एकजूट नाही करून घ्यायची. मी आता तर गोळ्या जरी पडल्या तरी मी मा घाटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो. मी पात्र भरतो आता शेवटच्या मराठ्यांना एवढंच सांगतो, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय चालते फुटून द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं, आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसेल मला माहीत नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आणि मी आता मग गाठणार शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावं लेकर म्हणून लढणार. मनोज सरांगेंनी कुणबी प्रमाणपत्रासाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आहे आणि त्याचवेळी त्यांनी 20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेची घोषणा देखील केली होती. यानंतरही सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळं आता जरांगे पाटलांची पदयात्रा अंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना होती आहे. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना अलर्ट केलं असून तब्बल 1100 पोलीस कर्मचारी आणि 100 पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे बाडलांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही असा ठाम पवित्रा घेत त्यांनी सरकारविरोधात मराठा समाजाची एकजूट बांधली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंनी आता अंतरवाली सराटीहून मुंबईकडे पदयात्रा काढली आहे. तसेच आरक्षणासाठी मराठा बांधवांना मुंबईला येण्याचं आवाहन देखील केलंय. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आता गावागावातून मराठा समाज मुंबईकडे येण्यासाठी तयार झालाय. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराडी ते मुंबई हे जवळपास 405 किलोमीटरचं अंतर आहे. जरांगे बाटल्यांच्या पदयात्रेचा हा 7 दिवसांचा टप्पा आहे. या पदयात्रेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 1100 पोलीस कर्मचारी आणि 100 पोलीस अधिकारी तैनात केलेले असून अनेक तुकड्या देखील यासोबत असणार आहेत. पदयात्रा मार्गावर CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बरोबरच ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून देखील नजर ठेवण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना अडचण होणार नाही या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. मराठा आयोजकांसोबत बैठका झालेल्या आहेत.
या पदयात्रेसाठी आचारसंहिता करायची सांगितलेली आहे. पदयात्रेत सहभागी असणाऱ्या नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे याची देखील जबाबदारी घेतली जाणार आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नोंदी सापडलेल्या पात्र लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकार 1.5 महिना झोपलं होतं का, आता आम्हाला विड्यात काढला का, असे प्रश्न उपस्थित करत दरांगेंनी सरकार आणि प्रशासनाचा चांगला समाचार घेतला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मुख्य सचिवांनी आदेश दिले आहेत, त्यामुळं राज्यातील 54 लाख मराठा लोकांना प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर बोलताना जरांगेंनी मात्र सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर टीका केली आहे. प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाकडे 1.5 महिन्याचा कालावधी होता. या काळात लोकांनी अर्जही दाखल केले, मात्र त्यांना अद्यापही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही. आमच्यावर हल्ला करणारे हेच लोक होते, आता अडवणूक करतायत, असा आरोपही जरांगेंनी केलाय. आणि अखेर आता जरांगे मुंबईकडे रवाना झालेत.